कागल येथे गहिनीनाथ स्पोर्ट्स आयोजित सणगर चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर वॉरियर्सने विजेतेपद पटकावलं. गहिनीनाथ स्पोर्ट्स कागल आयोजित स्वर्गीय सचिन सणगर स्मृतिचषक 2024 ओम सुपर वॉरियर्स मानकरी ठरला. कागलमधील शाहू स्टेडियम येथे दिनांक 12, 13 आणि 14 एप्रिल रोजी लीग पद्धतीनं खेळवण्यात आलेले सामने आणि अटीतटीच्या लढतीत ओम सुपर वॉरियर्स यांनी बाजी मारली. अंतिम सामना ओम सुपर वॉरियर्स विरुद्ध मयुरेश चॅलेंजर्स यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना ओम सुपर वॉरियर्स यांनी निर्धारित 10 षटकात 97 धावा करत मयुरेश चॅलेंजर्स यांना 98 धावांचं लक्ष दिलं होतं. प्रत्युत्तरादाखल मयुरेश चॅलेंजर्स यांना 93 धावाच करता आल्या आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तृतीय क्रमांक आयनॉक्स वॉरियर्स तर चतुर्थ क्रमांक आयर्न फायटर्स यांनी पटकावला. अजय मकवाना याला प्लेअर ऑफ टूर्नामेंट आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आलं, तर रणजित निकम याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आलं. या स्पर्धेचे गहिनीनाथ उद्योग समूह, अमर सनगर आणि सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे मुख्य प्रायोजक होते. स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले होते, तर संपूर्ण कागल तालुक्यातील 104 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. विजेत्या आणि उपविजेत्या संघाला प्रमुख पाहुणे श्री तुषार भोसले, सम्राट सणगर आणि मान्यवरांच्या हस्ते चषक आणि रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत सचिन पाटील, उत्तम पाचगावे, अझहर तहसीलदार, अक्षय शेळके, अमर सनगर, अरविंद भटकर, कुणाल सनगर, अविनाश चितोळे यांनी संघ घेऊन सहकार्य केलं, तर राहुल चौगुले, धैर्यशील इंगळे, प्रशांत माने, नागेश चौगुले, अतुल कटगे, विजय गावडे, इंद्रजित नाळे, रणजित नाळे यांनी बहुमूल्य सहकार्य केलं. या स्पर्धेचं आयोजन गहिनीनाथ स्पोर्ट्स कागल यांनी केलं होतं. स्पर्धा कमिटी अध्यक्ष म्हणून रोहन ढोबळे, संजय चव्हाण आणि संपूर्ण गहिनीनाथ स्पोर्ट्स सदस्यांनी योग्यरित्या नियोजन करत स्पर्धा व्यवस्थित पार पाडली. मराठी एस न्यूजसाठी कागलहून संदीप अडसूळ.